पैठण तालुक्यातील फारोळा येथे शॉर्ट सर्किटमुळे 2 एकर शेतातील ऊस जळाला, यामुळे शेतकऱ्याचं 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय. पैठण तालुक्यातील फारोळा गावात विद्युत वाहिनीचा शॉर्ट सर्किट झाल्याने 2 एकर ऊस जळून खाक झाला. या घटनेत सुमारे 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय. फारोळा येथील गट क्रमांक 62 मध्ये गोरख यमाजी धरपळे यांच्या मालकीची शेती आहे. या शेतातून फारोळा पंप हाऊसला विद्युत पुरवठा करणारी 33 किलो वॅटची विद्युत वाहिनी गेली असून महावितरणाच्या दुर्लक्षितपणामुळे विद्युत वाहिनीच्या ताराखाली लोंबकळलेल्या अवस्थेत होत्या. त्यामुळे या ठिकाणी शॉर्ट सर्किटची भीती निर्माण झाली होती. या संदर्भात धरपळे यांच्या सोबतच परिसरातील शेतकऱ्यांनीही महावितरणाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र वारंवार तक्रार देऊनही महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हा ऊस जळाला असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. आमच्या शेतातून लाईट गेली होती 33 केव्हीची, त्याच्यामध्ये काय लाईट ऊस वाढला. वारंवार दाखवलं त्याला का ऊस वाढणार आहे आणि याला स्पार्क घेऊन आमचं ऊस जळून जाईल. क्षेत्र 2 अडीच एकर ऊसाला. शेवटी आग लागल्यानंतर त्यांनी पाहणी केली, चौकशी केली. त्याच्यानंतर त्यांनी फक्त सांगले पंचनामे करानंतर पाहून घेऊ काय काय नाही. त्याचा आमचं काही 2 अडी मोबदला भेटावं यासाठी आम्ही कंप्लेंट केली. या जळालेल्या ऊसाचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. Seconds.